नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया. राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना हा थेट इशारा आहे. दाखवली ती चुणूक आहे आणि पुरेशी आहे असं सगळं आता तुम्ही थांबवा. मनसैनिकांना देखील त्यांनी शांततेचं हे आवाहन केलं. उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणात मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी आहेत, तर दोन वेगवेगळ्या FIR मध्ये 44 जणांवर गुन्हा दाखल. काल नारळ फेकणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते होते, नारळ फेकण्यासाठी सुपारी, संजय राऊतांची टीका. मी बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता, मी सुपाऱ्या घेत नाही, राज ठाकरेंच्या करवली या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर. तर कधी कळी राज ठाकरे पवारांच्या घराचे उंबरठे झिजवायचे असाही टोला. उद्धव ठाकरे आव्हाड मिटकरींच्या गाडीवर हल्ले झाले, ठाकरेंना हानी पोहोचू शकली असती मात्र राज्यात प्रचंड दहशत आहे, हल्लेखोरांची चौकशी झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य आहे. आता जे घडतंय ते महाराष्ट्रात आधी कधीच घडलं नव्हतं. उद्धव आणि राज ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ल्यानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. सेबी अध्यक्ष माधवी पुरी भुज यांचा अदानी ऑफशोअर संस्थेमध्ये हिस्सा आहे, म्हणूनच अदानी मनी रिफिनिंग घोटाळ्यामध्ये कारवाई नाही झाली आहे. हिडनबर्गच्या नवीन अहवालामध्ये ही माहिती. एवढं समोर येऊनही सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे. हिडनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर संजय राऊतांचीही टीका. सेबीवर आरोप करताना विचार करायला हवा, चायनाच्या माध्यमातून आर्थिक हल्ला करण्याचा प्रयत्न, भाजपच्या प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया.